हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू द माय चैनल ऑल इन वन। टुडे डिस्कस अबाउट द ब्रिज कोर्स स्टैंडर्ड 6 सब्जेक्ट जनरल साइंस। चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा, कमेंट करा आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा। त्याच्यामुळे जेव्हा किंवा माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल। तर आजपासून आपण सुरू करत आहोत सेमी इंग्लिशचा इंग्लिश मीडियम सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स स्टँडर्ड 6 सब्जेक्ट जनरल सायन्स आणि ॲक्टिव्हिटी सेट 1। लेट्स अंडरस्टँड म्हणजे समजून घेऊया सेलेस्टिकल ऑब्जेक्ट इन द सोलर सिस्टीम। सेलेस्टिकल ऑब्जेक्ट इन द सोलर सिस्टीम मीन्स सूर्यमालेतील खगोलीय वस्तू। सेलेस्टिकल ऑब्जेक्ट्स मीन्स खगोलीय वस्तू, सोलर सिस्टीम मीन्स सूर्यमाला, अँड ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी मीन्स गुरुत्वाकर्षण। रेफरन्स चॅप्टर 1 अवर अर्थ अवर सन स्टँडर्ड 5 म्हणजेच इयत्ता 5वी पाठ क्रमांक 1 आपली पृथ्वी आपली सूर्यमाला। लर्निंग आउटकम्स कन्सिडर द सेलेस्टिकल ऑब्जेक्ट इन द सोलर सिस्टीम ॲज वेल ॲज द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी। Elements of solar system, state their names, the order of the planet and their characteristic. ठीक आहे, म्हणजे सूर्यमालेतील खगोलीय वस्तू तसेच गुरुत्वाकर्षण शक्ती हे लक्षात घेऊन सूर्यमालेतील घटक त्यांची नावे ग्रहांचा क्रम आणि वैशिष्ट्य सांगतात। सूर्य आणि ग्रहांमधील गुरुत्वाकर्षण शक्ती। लेट्स टेक अ लुक म्हणजे लक्षात घेऊया। ऑब्झर्व द पिक्चर ऑफ द सोलर सिस्टीम बिलो अँड रीड द नेक्स्ट पार्ट। खालील दिलेल्या सूर्यमालेच्या चित्राचे निरीक्षण करायचे आहे आणि पुढील भाग वाचायचा आहे। ही आहे आपली सूर्यमाला। सूर्यमाला म्हणजे सोलर सिस्टीम। ऑल ऑब्जेक्ट इन द स्काय आर कॉल्ड सेलेस्टिकल ऑब्जेक्ट म्हणजेच आकाशातील सर्व वस्तूंना आपण खगोलीय वस्तू म्हणतो। सेलेस्टिकल ऑब्जेक्ट म्हणजे खगोलीय वस्तू, खगोलीय वस्तू। ऑल ऑब्जेक्ट इन द स्काय म्हणजे आकाशातील सर्व वस्तूंना आपण खगोलीय वस्तू म्हणतो। देअर आर मेनी स्टार्स इन द नाईट इन द स्काय। नाईट स्काय, रात्रीच्या वेळी आकाशात आपल्याला अनेक चांदण्या दिसतात। द सेलेस्टिकल ऑब्जेक्ट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स। ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना आपण तारे म्हणतो, म्हणजेच काय स्टार्स, स्टार्स म्हणजे तारे। द स्टार्स हॅव देअर ओन लाईट, ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो, ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो। द सेलेस्टिकल ऑब्जेक्ट दॅट डज नॉट ट्विंकल इज कॉल्ड प्लॅनेट। ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना आपण ग्रह म्हणतो। प्लॅनेट म्हणजे काय? ग्रह, ग्रह। ग्रह अँड ट्विंकल म्हणजे काय? लुकलुकणे, लुकलुकणे। नेक्स्ट, द प्लॅनेट्स डू नॉट हॅव देअर ओन लाईट। चांदण्यांना, सॉरी ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो। द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड देमसेल्व्ह अँड रोटेट अराउंड द स्टार्स। म्हणजेच ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ते काय होते, ताऱ्यांभोवती सुद्धा फिरत असते। अवर अर्थ आल्सो रोटेटेड द सन विथ द अर्थ मर्क्युरी व्हेनस मार्स ज्युपिटर सॅटर्न युरेनस नेपच्यून रिव्हॉल्व्स अराउंड द सन। अवर अर्थ आल्सो रोटेटेड द सन म्हणजेच आपली पृथ्वी सुद्धा सूर्याभोवती फिरत असते।
with the Earth, Mercury, Venus, Mars, Jupiter, Saturn, Uranus, Neptune revolves around the Sun. पृथ्वी शिवाय सूर्याभोवती बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनि हे सर्व ग्रह फिरत असतात. At the same time, satellites, dwarf planets and asteroids also revolve around the Sun. म्हणजे त्याचबरोबर सॅटेलाइट्स मीन्स उपग्रह, डॉर्फ प्लॅनेट्स म्हणजेच बटुग्रह, ॲस्ट्रॉइड्स मीन्स लघुग्रह आल्सो रिव्हॉल्व्स अराउंड द सन, म्हणजे ते सुद्धा सूर्याभोवती फिरत असतात. कोण? उपग्रह, बटुग्रह आणि लघुग्रह मीन्स सॅटेलाइट्स, डॉर प्लॅनेट्स अँड ॲस्ट्रॉइड्स. दिस आर कॉल्ड द कंबाइंड सोलर सिस्टीम्स. या साऱ्यांना आपण काय म्हणतो? एकत्रित सूर्यमाला असे म्हणतो. कंबाइंड सोलर सिस्टीम मीन्स एकत्रित सोलर सिस्टीम. आता आपण पाहू अर्थ सॅटेलाइट द मून, म्हणजे पृथ्वीचा उपग्रह काय आहे? चंद्र. पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र, म्हणजेच अर्थ सॅटेलाइट द मून. सम सेलेस्टिकल बॉडीज रिव्हॉल्व्स अराउंड द प्लॅनेट आर कॉल्ड सॅटेलाइट्स, म्हणजे काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती फिरतात त्यांना आपण काय म्हणतो? उपग्रह म्हणजेच सॅटेलाइट म्हणतो. द मून इज द सॅटेलाइट ऑफ अवर अर्थ. चंद्र हा आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे. मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम हॅव सॅटेलाइट्स. सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना काय असतात? त्यांचे उपग्रह असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट डॉर्फ प्लॅनेट. डॉर्फ प्लॅनेट मीन्स काय? द सेलेस्टिकल ऑब्जेक्ट लाईक प्लुटो रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अवर सोलर सिस्टीम. डॉर्फ प्लॅनेट्स हॅव देअर ओन ऑर्बिट्स. सूर्यमालेत प्लुटो सारख्या खगोलीय वस्तू सूर्याभोवती परिभ्रमण करतात, तर बटुग्रहांना स्वतःची कक्षा नसते. ॲस्ट्रॉइड्स बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर इज अ बेल्ट ऑफ नंबर सेलेस्टिकल ऑब्जेक्ट. द सेलेस्टिकल बॉडीज इज इन द बेल्ट आर कॉल्ड ॲस्ट्रॉइड्स, म्हणजेच मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान, म्हणजेच मार्स अँड ज्युपिटरच्या दरम्यान असंख्य लहान लहान नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल्स, लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा असतो. खगोलीय वस्तूंचा एक पट्टा म्हणजेच बेल्ट असतो. बेल्ट द सेलेस्टिकल बॉडीज इज इन द बेल्ट आर कॉल्ड ॲस्ट्रॉइड्स, आणि त्याच पट्ट्यांना आपण काय म्हणतो? ॲस्ट्रॉइड्स म्हणजेच लघुग्रह म्हणतो. नेक्स्ट आहे आपला ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण. ऑल हेवनली बॉडीज एक्झर्ट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर अ पुल ऑन वन अनादर. खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची एक शक्ती असते, त्यालाच आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशन, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती. ड्यू टू द कंबाइंड इफेक्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द सन ॲक्टिंग ऑन अदर प्लॅनेट ॲज वेल ॲज द टेंडन्सी ऑफ द प्लॅनेट्स टू मूव अवे फ्रॉम द सन. सूर्याची इतर ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती असते, तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची एक प्रवृत्ती असते. तसेच काय? ग्रहांची म्हणजे प्लॅनेट्सची सोलर सिस्टीमपासून दूर जाण्याची एक प्रवृत्ती असते, आणि एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात, म्हणजेच काय? फिरत असतात. त्याच्यानंतर आहे द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन अ सर्टन ऑफ ऑर्बिट, म्हणजेच
पृथ्वीकडे सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. अर्थ आल्सो एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे पृथ्वीकडे सुद्धा एक गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. ड्यू टू दिस पॉवर ऑल ऑब्जेक्ट आर ड्रॉन टुवर्ड द अर्थ, म्हणजे या शक्तीमुळे सर्व वस्तू पृथ्वीकडे खेचल्या जातात. कोणत्या शक्तीमुळे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती. फॉर एक्झाम्पल, अ फ्रूट फॉलिंग फ्रॉम अ ट्री फॉल्स टू द ग्राउंड, म्हणजे तुम्हाला माहीत असेल की झाडावरून खाली पडणारा फळ फ्रूट जमिनीवर खाली पडते. कशामुळे? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, ग्रॅव्हिटीमुळे, गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. अ बॉल थ्रोन अप फॉल्स अगेन, वर फेकलेला चेंडू परत खाली येतो. कशामुळे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. लेट्स प्रॅक्टिस, म्हणजे चला सराव करूया, म्हणजे इथून आपला झाला स्वाध्याय सुरू. ड्रॉ द शेप ऑफ द मून दॅट अपियर्स ऑन द नाईट ऑफ द फुल मून इन द फर्स्ट फ्रेम अँड ड्रॉन द पिक्चर ऑफ द इल्युमिनेटेड पार्ट ऑफ द मून इन द सेकंड फ्रेम बाय ऑब्झर्विंग द नाईट स्काय एक्झॅक्टली 7 days लेटर. तुम्हाला दोन बॉक्स दिले आहेत, त्यामध्ये काय करायचे आहे की पौर्णिमेच्या रात्री दिसणाऱ्या चांदण्याचे निरीक्षण करायचे आहे आणि त्याचा आकार पहिल्या बॉक्समध्ये काढायचा आहे. नंतर बरोबर 7 दिवसांनी काय करायचे आहे, रात्रीच्या वेळी आकाशाचे निरीक्षण करायचे आहे आणि चंद्राच्या प्रकाशित भागाचे चित्र तुम्हाला सेकंड बॉक्समध्ये काढायचे आहे. नेक्स्ट, ऑब्झर्व द सोलर सिस्टीम गिवन ऑन द फर्स्ट पेज अँड फाइंड द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन, म्हणजे पहिल्या पानावर दिलेल्या सूर्यमालेचेच म्हणजे सोलर सिस्टीमचे निरीक्षण करून तुम्हाला पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. फर्स्ट आहे ए, राईट द नेम ऑफ डॉर्फ प्लॅनेट इन युअर सोलर सिस्टीम, म्हणजे आपल्या सूर्यमालेतील बटू ग्रहाचे नाव लिहा. तर म्हणजेच डॉर्फ प्लॅनेटचे नाव काय आहे, सोलर सिस्टीममधल्या डॉर्फ प्लॅनेटचे नाव काय, प्लूटो. फर्स्ट प्लूटो. नेक्स्ट, विच इज द स्मॉलेस्ट प्लॅनेट, इट्स मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजेच मराठीमध्ये याला म्हणतात बुध, हा आहे सर्वात छोटा ग्रह. मून इज अ सॅटेलाइट ऑफ विच प्लॅनेट, तर हा मून हा कोणाचा उपग्रह आहे, तर आपल्या पृथ्वीचा म्हणजेच अर्थ. अर्थ पृथ्वी, ठीक आहे. नंतर थर्ड, आयडेंटिफाय अँड सी हु आय एम, म्हणजे ओळखा पाहू की मी कोण. आय एम अ पॉवर, द सन बिकेम द किंग ऑफ द सोलर सिस्टीम बिकॉज ऑफ मी. ॲज सून ॲज समवन एंटर्स द ऑर्बिट ही इज पुल्ड क्लोजर टू मी, म्हणजे मी एक शक्ती आहे, सूर्य माझ्यामुळेच काय सूर्यमालेचा राजा बनला आहे आणि कक्षात येताच कोणी माझ्या खेचला जातो जवळ माझ्या. तर ही शक्ती कोणती आहे, म्हणजे कोणता फोर्स इथे आहे, कोणती पॉवर आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेक्स्ट, आय कीप अ सर्टन ऑब्जेक्ट रिव्हॉल्विंग अराउंड द प्लॅनेट इवन इफ आय डोंट हॅव माय ओन लाईट सो आय शाईन, म्हणजेच मी एक खगोलीय वस्तू आहे, फिरत राहते ग्रहाभोवती, नसेल जरी स्वतःचा प्रकाश चमकतो मात्र दिमागात. तर याचं उत्तर आहे सॅटेलाइट मून. नेक्स्ट,
What would happen if our Earth gravitational force suddenly disappeared? जर आपल्या पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण शक्ती नष्ट झाली तर काय काय होईल? तर याचं उत्तर असं आहे की जर गुरुत्वाकर्षण शक्ती नष्ट झाली तर इफ द अर्थ ग्रॅव्हिटी इज लॉस्ट ऑल आयटम्स हेल्ड टू द अर्थ सरफेस बाय ग्रॅव्हिटी वूड फ्लोट अवे दॅट इन्क्लूड द ॲटमॉस्फियर वॉटर कार्स अँड ॲनिमल्स इफ ॲन ऑब्जेक्ट वेअर सिक्युअर्ड स्ट्रॉंगली टू द अर्थ इट वूड प्रॉबॅबली रिमेन्स अटॅच. म्हणजेच सर्व जीव जंतू हे काय होतील? आकाशात तरंगतील. सर्व वस्तू काय होतील? हे एका आकाशात तरंगतील. ठीक आहे, म्हणजेच आणि आपल्या अर्थचे जे ॲटमॉस्फियर आहे ते काय होईल? नष्ट होईल आणि आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासेल. याचं उत्तर मी शेवटी देत आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. ठीक आहे, त्याच्यानंतर थँक यू फॉर वॉचिंग. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा की याचा नंतर जो व्हिडिओ येणार आहे तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल, म्हणजे सूचना मिळून जाईल.